कदाचित महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट त्याने लागू केली तर आश्चर्य वाटायला नको, कारण अगर खोके है बीजेपी है तो मुख्यमंत्री. निकाल ऐकण्याच्या आधी सकाळी मी प्रतिक्रिया दिली होती की निकाल काहीही लागला तर आम्ही कुठलाही अखंडतांडव न करता मी हा निकाल मुलाला सामोरे जायला तयार आहे आणि या निकालाबद्दल माझी शून्य उत्सुकता आहे. आणि ती शून्य उत्सुकता असल्यामुळे निकालाचं जे काही एकूण वाचन झालं त्यावर मी फार मोठी प्रतिक्रिया असं नक्की वाटत नाही, कारण न्याय होणार की अन्याय होणार हे खूप आधी माहिती होतं. परंतु एक नक्की आहे की हा निकाल बेंचमार्क असेल असं मी म्हटलं होतं. तो बेंचमार्क या अर्थाने की अशाच पद्धतीच्या एकूण परिस्थितीला आमच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सामोरं जावं लागणार आहे, किंबहुना अशी परिस्थिती भारताच्या राजकारणात कुठल्याही पक्षासोबत होऊ शकते. हा निकाल आज बेंचमार्क म्हणून यासाठी चर्चेला जाईल की इथून पुढे म्हणजे आज आम्हाला खरा पक्ष शिंदेचा आहे असं नर्वेकरांनी सांगणं किंवा ठाकरेंना अधिकारच नाही म्हणणं, ह्या ज्या काही त्यांनी आज ज्या काही वेगवेगळ्या अतिशय विद्वत्ता प्रचूर अशी सगळी विधानं आज उद्धृत केलेली आहेत, या सगळ्यांवरनं एक गोष्ट आजच्या निकालानंतर स्पष्ट झालेली आहे, ती म्हणजे खोक्यांचा आधार घे, पैसा आणि सत्तेचा आधार घे भाजपाने जे काही फक्त महाराष्ट्रातच नाही तर एकूण भारतभरामध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू केलेलं आहे, त्या फोडाफोडीच्या कूटनीतीच्या षडयंत्राच्या कपटनीतीच्या आणि मुबलक पैसा मुबलक सत्ता मुबलक मनगटबळाच्या जोरावर आधारलेल्या आणि ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन या सगळ्या स्वायत्त यंत्रणांच्या आधारावर मदमस्त झालेल्या भाजपच्या या संपूर्ण षडयंत्राला राजमान्यता देण्याचा विधी नार्वेकरांनी विधिवत पार पाडलेला आहे. नाही, आम्ही जनतेच्या दरबारात जाण्याची तयारी करतच आहोत. आजचा निकाल सी आजचा निकाल आम्ही निकालाच्या आधी म्हटलं होतं आणि त्याच म्हणण्यावर आम्ही आत्ताही ठाम आहोत की या निकालाने आम्हाला आमचं खच्चीकरण झालंय डिमॉरलाइज झालोय वगैरे असं कुठल्याही अंगाने नाही. हा पण या निकालामुळे ज्या शिवसैनिकांनी अगदी रक्ताचं पाणी करून ही शिवसेना रुजवली वाढवली त्या सगळ्या शिवसैनिकांना वाईट वाटणं आणि त्यांनी अत्यंत सहजतेनं आज व्यक्त होणं हे फार स्वाभाविक आहे, कारण नार्वेकर साहेबांनी जे काही आज विद्वत्ता प्रचूर एक दीड तासाचं वाचन सुरू केलेलं आहे ग्रंथ पारायण केलेलं आहे त्याचा एकूण आशय बघितला तर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की शिवसेनेचा जन्म 2022 झाला म्हणजे हे चूक आहे. 65-66 वगैरे शिवसेना तयार झाली नाही, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना तयार केली नाही, कुणी शिवसेना तयार केली नाही. आत्ता 2022 जे गुवाहाटीला गेले होते आणि गुवाहाटीला जिथे महाशक्ती बसली होती त्यांच्यासोबत तेव्हा शिवसेना तयार झालेली आहे. त्यामुळे अशा शिवसेनेच्या बद्दल ज्यांनी शिवसेनेचं रोटकं लावलं होतं आणि ज्यांनी हाडाची काळ केली, ज्यांनी असंख्य केसेस आपल्या अंगावर घेतल्या होत्या, ज्यांनी घरादारावर तुळशी पत्र ठेवलं होतं, धाराशिव जिल्ह्यातल्या उमरग्यामधला एक संगमेश्वर भडोळे नावाचा शिवसैनिक जोपर्यंत भगवा फडकणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही म्हणत तब्बल 18 अनवाणी पायाने फिरत होता असे जे निष्ठावंत शिवसैनिक आहे, किंवा साताऱ्याच्या वढारफाट्यावरचा एक शिवसैनिक आजही किराण्याच्या घरात राहून शिवसेनाचं मुखपत्र असणारा सामनाचा एक एक अंक जीवापाड जोपासतो अशा शिवसैनिकांना, किंवा बाळासाहेबांच्या समाधीवर रोज केवड्याची फुलं घेऊन येणारा तो निष्ठावंत शिवसैनिक, अशा अनगिनत शिवसैनिकांच्या भावना ज्या पद्धतीने नार्वेकरांनी पायदळी तुडवलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे एक बेंचमार्क इथे स्थापित झालेला आहे. तो बेंचमार्क असा आहे की तुम्ही कितीही मेहनत केली तरी पक्ष तुमचा नाहीये. राष्ट्रवादीने मेहनत करो, काँग्रेसने मेहनत करो, किंवा अजून काही दक्षिण भारतातल्या उत्तर भारतातल्या कुठल्याही पक्षाने कितीही मेहनत घेऊ पक्ष त्यांचा नाहीये. पक्ष कुणाचा आहे? पक्ष भारतीय जनता पार्टी, ज्यांच्यासाठी भरपूर खोके खर्च करू शकते भरपूर पैसा खर्च करू शकते पक्ष त्यांचा असेल, कारण ते पक्षाची खरेदी विक्री करू शकतात. भारतीय जनता पार्टीच्या खरेदी विक्री कौशल्याला राजमान्यता देणारा आजचा हा निकाल आहे. परंतु हा निकाल अपेक्षित असताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने काही मुद्दे मांडले की ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ठाकरे कुणालाही पक्षातून काढू शकत नाही, काय कमाल आहे,
म्हणजे मी घर विकत घेणार, मी माझ्या निधनाच्या कामातनं मी माझं घर कष्टाने उभं करणार, जीवाचं रान करून मी माझं घर उभं करणार, पण माझ्या घरामधले जे बदल असतील, जे त्यांनी 2018 बदल वगैरे सांगितले, माझ्या घरातले बदल की माझ्या घरात पडदे कोणते लावायचे, किचन कोणत्या बाजूला असावं, डायनिंगचा टेबल मी सरकवावा की नाही, हे मात्र मी गल्लीतल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारायचं, हे मात्र मी त्या लोकांना विचारायचं ज्या लोकांना मी कधीतरी ऊन पावसामध्ये आसरा दिलेला आहे. म्हणजे नार्वेकरांच्या विद्वत्ता प्रचुरतेबद्दल काय बोलायचं, भारी आहे काय. नार्वेकर जे भेटले 2 दिवसांपूर्वी त्यांची, नाही 2 दिवसांपूर्वी भेटून त्यांनी फक्त हे सांगितलं असेल की साहेब तुमच्या मनासारखे दिले होतं, पण निकाल खूप आधी तो ठरलेला होता, म्हणूनच तो निकाल सांगण्यासाठी ते कचरत होते, घाबरत होते, आणि तसंही त्यांनी बऱ्यापैकी टर्म सगळी पूर्ण करत आणलेली आहे. त्यामुळे आत्ता ज्या अगदी या शेवटच्या टप्प्यावर ते करत आहेत, उद्याला आपल्याला आश्चर्य वाटू नये की जोपर्यंत लोकांचा जनप्रक्षोभ कमी होत नाही, जोपर्यंत त्यांना वाटतंय त्या पद्धतीचं निवडणुकीला त्यांना अनुकूल असं वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत जसं त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक नेमलंय तसं कदाचित महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट त्यांनी लागू केली तर आश्चर्य वाटायला नको, कारण अगर खोके है बीजेपी है तो मुख्य. त्यांनी पक्षांतरबंदी कायद्याला तिलांजली दिली आहे, 10व्या शेड्यूलला तिलांजली दिली आहे, घटनेचं जे एकूण स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला तिलांजली दिली आहे, ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे जे निर्देश असतात ते निर्देश खालच्या सगळ्या यंत्रणांवरती अभिलेख म्हणून ट्रीट केले जातात, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना तिलांजली दिली आहे. आजच्या निकालामध्ये नार्वेकरांनी फक्त आणि फक्त भाजपच्या खाल्लेल्या मिठाशी इमान राखणं हे गोष्ट प्रामाणिकपणे पार पाडली.